चैप्टरचा नंबर टाकून. चैप्टर नंबर 9 कोऑर्डिनेशन कंपाउंड्स, या चैप्टरला कोऑर्डिनेशन केमिस्ट्री असं सुद्धा म्हटलं जातं. कोऑर्डिनेशन कंपाउंड्स. ऑल्सो कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. स्वतः सकाळी माहिती नाही किती स्टुडंट ॲक्टिव्ह असतात. ॲक्टिव्ह इन द सेन्स बॉडी किती स्टुडंट्सची ॲक्टिव्ह असते, मुवमेंट करण्यासाठी, थोडंसं बोलण्यासाठी. सो जे स्टुडंट प्रॉपर प्लेसला बसलेत आणि अनम्यूट करू शकतात ते मला अनम्यूट करून आन्सर करू शकतात. तुम्ही आयोनिक कंपाऊंड शिकला असाल लहान असताना, बरोबर आहे? फर्स्ट विचारतेच लाईक बेसिक थोडंसं रिवाइज करून घेऊ दे, कारण नवीनच नाव आहेत. कोऑर्डिनेशन हे नाव आपण फक्त सॉलिड स्टेटमध्ये ऐकलं आहे, कोऑर्डिनेशन नंबर. आणि कंपाऊंड्स हे एक जनरल नेम आहे, बट कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स हा एकत्र करून या वर्ड्सचा जो मीनिंग होईल तो अजून आपल्याला माहिती नाही आहे. तर थोडंसं बेसिक रिव्हिजन लागेल. आपण सगळ्यांनी लहान असताना आयोनिक कंपाऊंड्स ऐकलेत, तर मला चॅट सेक्शनमध्ये सांगितलं तरी चालेल, आयोनिक कंपाऊंड्समध्ये कोणता बॉन्ड असतो, आयोनिक कंपाऊंड्समध्ये कोणत्या टाईपचा बॉन्ड असतो, येस आयोनिक बॉन्ड असतो, एव्हरीवन करेक्ट आहे ना? हा, मग याच्याहून परत बेसिक क्वेश्चन विचारते, आयोनिक बॉन्ड बनतो कसा, हाऊ, हाऊ इज आयोनिक बॉन्ड फॉर्म्ड? ड्यू टू आयन्स. ओके, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे, निगेटिव्ह चार्ज असणार आहे, अँड पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जमध्ये एक टाईपचा फोर्स असतो, दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, अँड दिस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज नथिंग बट आयोनिक बॉन्ड. एम आय राईट? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज कॉल्ड ॲज आयोनिक बॉन्ड. परत माझा क्वेश्चन, हेही करेक्ट आहे. अजून मोर प्रॉपर वे मध्ये एकाच वाक्यामध्ये जर याला सांगायचं झालं असतं तर मी म्हटले असते हा बॉन्ड बनलाय बाय ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, करेक्ट? फॉर एक्झाम्पल NaCl काय करतो, सोडियम, ॲटॉमिक नंबर 11, बचपनवाली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 2.8.1, हा 1 इलेक्ट्रॉन नसता तर त्याचं ऑक्टेट कंप्लीट झालं असतं, म्हणून हा काय करतो, एक इलेक्ट्रॉन डोनेट करतो, डोनेट्स इट्स 1 इलेक्ट्रॉन. आणि एक इलेक्ट्रॉन जेव्हा तो डोनेट करेल तेव्हा तो आता Na+ बनेल. इलेक्ट्रॉन गेला की कोणता चार्ज असतो मग, पॉझिटिव्ह, आणि बचपनवाली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन बनेल 2.8, ऑक्टेट याचा कंप्लीट झाला. सिमिलरली त्याचा पार्टनर जो आहे Cl, की ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 17, बचपनवाली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 2.8.7, याच्याकडे जर एक इलेक्ट्रॉन असता तर याचं ऑक्टेट कंप्लीट झालं असतं, आउटर मोस्ट ऑक्टेट. सो हा काय करतो, एक्सेप्ट 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम सोडियम, तो सोडियमकडून तो इलेक्ट्रॉन घेतोय. आणि आता काय होईल, एक इलेक्ट्रॉन घेतला की चार्ज येतो निगेटिव्ह 2.8, एक इलेक्ट्रॉन घेऊन तो 8 झाला, याचं सुद्धा ऑक्टेट कंप्लीट झालं. ऑक्टेट कंप्लीट आहे, पण दोघांच्याही डोक्यावरती काय आला, चार्ज. आणि कोणाच्याही डोक्यावरती चार्ज असेल तर तो स्टेबल नसतो, भले ऑक्टेट कंप्लीट असू दे, पण Na++ तिथे प्रॉब्लेम क्रिएट करतोय. Cl- भले ऑक्टेट कंप्लीट असू दे, पण चार्ज म्हणजेच अनस्टॅबिलिटी आहे शॉर्टमध्ये. सो आता ही अनस्टॅबिलिटी ओव्हरकम करण्यासाठी हे दोघं एकमेकांसोबत अट्रॅक्शन दाखवतात, बॉन्ड बनवतात. आणि बॉन्ड बनला की काय होतं, एनर्जी कमी होते. कधीही बॉन्ड बनला की लक्षात ठेवा, बॉन्ड बनण्याची प्रोसेस म्हणजे एनर्जी काय करतोय आपण, कमी. आणि एनर्जी कमी करतोय म्हणजेच शॉर्टमध्ये स्टॅबिलिटी काय होत असते, त्यांची वाढत असते, बरोबर आहे? याला तुम्ही आयोनिक कंपाऊंड म्हटला, NaCl. सिमिलर एक्झाम्पल तुम्ही मला कशाचं देऊ शकता, आयोनिकचं अजून एक एक्झाम्पल द्या चॅट सेक्शनमध्ये.
जसं NaCl आहे अजून असं कोण कोण करू शकतो, थोडेसे एक्झाम्पल्स द्या. KCl, KCl, CaF2, करेक्ट, K2SO4, HCl नाही हं वैष्णवी, आत्ताच नोटबुक मध्ये लिहून ठेव. HCl मध्ये कोवॅलेंट बॉन्ड आहे, मी दाखवते. जे तुमचे ग्रुप 1 आणि ग्रुप 2 चे मेटल्स आहेत ते सगळे आयोनिक बॉन्ड दाखवणार आहेत, सगळे. तुम्ही ग्रुप 1 आणि ग्रुप 2 चे एक्झाम्पल्स द्या, त्यामध्ये कोणतंही एक्सेप्शन नाही आहे. NaCl, KCl, ठीक आहे, हे शॉर्ट दोन एक्झाम्पल्स आयोनिक कंपाऊंडसाठी कधीही व्हॅलिड राहतात. MgOH ट्वाइस, मोस्टली स्ट्रॉंग आयोनिक कंपाऊंड कोणाचा असतो? ग्रुप 1 आणि हॅलोजन. ग्रुप 1 म्हणजेच सोडियम, हॅलोजन म्हणजे क्लोरीन. ग्रुप 1 पोटॅशियम, हॅलोजन म्हणजे क्लोरीन, ठीक आहे. ग्रुप 2 पण चालेल, पण हॅलोजन किती घ्यायला लागतील अनुज? 2, जसे की तू काय घेतलं, CaF2, करेक्ट आहे. डी ब्लॉकचे घेऊ नका, डी ब्लॉकमध्ये काही एक्सेप्शन्स राहतील जे तुम्हाला माहिती नसणार. सो ग्रुप 1, ग्रुप 2 आणि कोण घ्यायचं? हॅलोजन. चला, हे समजलं. थोडेसे एक्झाम्पल्स इथे लिहून देते. फ्यू मोर एक्झाम्पल्स. काय करायचं? ग्रुप 1 मेटल आणि कोण घ्यायचं? ग्रुप 17 म्हणजेच हॅलोजन. एक्सेप्शन्स पण आहेत मध्ये मध्ये, त्यामुळे सगळे एक्झाम्पल्स यामध्ये व्हॅलिड ठरत नाहीत. त्यामुळे मी कोणता सांगितलं तुम्हाला? NaCl, KCl. आता ग्रुप 2 जर तुम्ही घेतला, ग्रुप 2 ची व्हॅलन्सी 2 असते, त्यामुळे हॅलोजन घेताना 2 घ्यायचे, 1 नाही. जसं की एक्झाम्पल कॅल्शियम, आणि तिकडून जर फ्लोरीन घेत असाल तर 2 घ्यायचे, कॅल्शियम डायफ्लोराइड. ओके, सिंपल. मॅग्नेशियम क्लोराइड. आता क्लिअर असेल? ओके, हिमांशूचं क्वेश्चन आहे, हाऊ डज दिस बॉन्ड डिफर इन पिरियॉडिक ट्रेंड्स? लेफ्ट हँड साईडचा एलिमेंट म्हणजे ग्रुप 1 आणि राईट हँड साईडचे एलिमेंट ग्रुप 17 यांच्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्डिंग असतं. जसं दोन्ही साईडकडून तुम्ही आतमध्ये यायला लागाल तसं कोवॅलेंट बॉन्डिंग येतं, आणि अजून मिडल ऑफ द पिरियॉडिक टेबलला आला की तिथे कॉर्डिनेट बॉन्ड्स बनतात. बाहेरच्या बाजूना आयोनिक बॉन्ड, आतमध्ये आला की थोडे कार्बन कोण बनवतो? कोवॅलेंट बॉन्ड. अजून आतमध्ये आला, डी ब्लॉक एलिमेंट्स काय बनवतात? कोऑर्डिनेट बॉन्ड्स. ओके हिमांशू. यस मॅम. येस, सो समवन टेक द स्क्रीनशॉट. आर यू रायटिंग दिस डाऊन? यस मॅम. ओके. यस मॅम. नीरज इज डन विथ राइटिंग. डन. चलो 5, 4, 3, 2, 1. देन आयोनिक कंपाउंड जर क्लियर झाले असतील तर सेकंड बेसिक कंपाउंड तुम्ही शिकला, कोवॅलेंट कंपाउंड. सिमिलर त्याच ट्रेंड मध्ये जर सांगायचं झालं तर काय काय सांगाल कोवॅलेंट कंपाउंड बद्दल? पहिला क्वेश्चन काय होता बघा आपला, बॉन्ड कोणता असतो आणि तो बॉन्ड कसा बनतो. सो लेट अस आन्सर. कोवॅलेंट कंपाउंड मध्ये कोणता बॉन्ड असणार आहे? कोवॅलेंट बॉन्ड. आता मला पूर्ण थेरी नाही लिहित बसायची त्यांची, मला तुम्ही शॉर्ट मध्ये सांगू शकाल का एका या दोन वर्ड्स मध्ये
किंवा एका सेंटेन्स इट मध्ये. इज फॉर्म्ड बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. येस. आणि एक इम्पॉर्टंट वर्ड त्यामध्ये कसलं शेअरिंग म्हणतो आपण त्यांना? म्युच्युअल शेअरिंग. येस. कोवॅलेंट बॉन्ड इज फॉर्म बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. सॉरी थोडंसं लॅग येतोय काहीतरी. म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. एक्झाम्पल, वन सिंगल एक्झाम्पल, व्हेरी फेमस एक्झाम्पल आहे, तुम्ही खूप वेळ केलं ते, मिथेन CH4. कार्बन 1, 2, 3, 4 इलेक्ट्रॉन असतात त्याचे. तो काय करतो? 4 हायड्रोजनच्या वेगवेगळ्या इलेक्ट्रॉन सोबत, या हायड्रोजनचा हा इलेक्ट्रॉन म्युच्युअली शेअरिंग, या हायड्रोजनचा हा इलेक्ट्रॉन म्युच्युअली शेअर्ड, या हायड्रोजनचा हा इलेक्ट्रॉन म्युच्युअली शेअर्ड आणि याचा हा. त्यामुळे कार्बनचे जर इलेक्ट्रॉन काउंट करायला गेलो आपण तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ऑक्टेट कम्प्लीट. आणि हायड्रोजन काय कम्प्लीट करतो? त्याचं ड्युप्लेट. त्याला ऑक्टेट कम्प्लीट करायची गरजही नाही आहे तशीही. 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2. सो म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉननी सुद्धा त्यांचं ऑक्टेट आणि ड्युप्लेट कम्प्लीट होतं अँड दॅट इज वाय स्टेबल कंपाऊंड बनतो. मग सिमिलरली तिसऱ्या टाईपचे कंपाऊंड आहेत कॉर्डिनेट कंपाऊंड्स, कॉर्डिनेशन कंपाऊंड्स. मग कॉर्डिनेशन कंपाऊंड्समध्ये कोणता बॉन्ड असणार? विच टाईप ऑफ बॉन्ड जर क्वेश्चन विचारला कॉर्डिनेशन कंपाऊंड मध्ये कोणत्या टाईपचा बॉन्ड असतो, तर कोणता असतो? कॉर्डिनेट बॉन्ड. कॉर्डिनेट बॉन्ड. आणि मग नेक्स्ट क्वेश्चन येतो की हाऊ बनतो, कसा हा बॉन्ड, हाऊ? तर आन्सर आहे याच्यामध्ये बॉन्ड बनताना बॉन्ड इज फॉर्म बाय टू इलेक्ट्रॉन्स. एम आय करेक्ट? बॉन्ड ऑलवेज जेव्हा बनतो, जेव्हा तुम्ही ए आणि बी मध्ये बॉन्ड दाखवता, तेव्हा त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? दोन. हा, मग हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स कुठून आलेले असतात? एक आलेला असतो ए कडून, दुसरा आलेला असतो बी करून, आणि मग ते म्युच्युअली शेअर करतात. आताच बघितलं तुम्ही मिथेन मध्ये. बट कॉर्डिनेट बॉन्ड मध्ये बोथ द इलेक्ट्रॉन्स टेकिंग पार्ट इन बॉन्ड आर ऑफ ओनली वन स्पीसीज. फक्त एका स्पीसीजचे आहेत. SPF म्हणजे काय? स्पीसीज. जसं की ए आणि बी मध्ये बॉन्ड बनवायचा आहे, तर ए चं काही कॉन्ट्रीब्युशनच नाही. दोन्हीचे दोन्ही इलेक्ट्रॉन कोण डोनेट करतो? बी. कोणाला डोनेट करतो? ए ला. दिस टाईप ऑफ बॉन्ड इज कॉल्ड ॲज कॉर्डिनेट बॉन्ड. एका स्पीसीजचं इलेक्ट्रॉनच्या बाबतीत काहीच कॉन्ट्रीब्युशन नसतं. दुसरा स्पीसीज दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन ए ला देतोय. सो दिस टाईप ऑफ बॉन्ड इज कॉल्ड ॲज कॉर्डिनेट बॉन्ड. समजलं का? बघा कसा बनतो कॉर्डिनेट बॉन्ड. काय ते? हा, त्याच्याकडून इलेक्ट्रॉन जात आहेत, मग त्याच्यावरती कोणता चार्ज आला पाहिजे? बी वरती पॉझिटिव्ह. आणि एक घेतोय त्याच टाइमला, सो त्याच्यावरती चार्ज कोणता आला? आणि हे दोघं एकत्र आले तर प्लस मायनस काय होईल? कॅन्सल. जसं NaCl मध्ये Na प्लस असतो, Cl मायनस असतो. कधीपर्यंत? जोपर्यंत यांच्यामध्ये इंटरॅक्शन होत नाही तोपर्यंत. एकदा NaCl लिहिताय तेव्हा त्यांच्यावर कोणता चार्ज देता का? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकमेकाला काय करत असतात? कॅन्सल आउट करतात. आता असं कसं झालं? एने काय इलेक्ट्रॉन शेअर नाही केले? तो असाच मंद असल्यासारखा का बसला ए? कारण त्याच्याकडे नाही आहेच, त्याचा दोषच नाही आहे. काय? ए कोणतरी अशी स्पीसीज आहे की ज्याच्याकडे एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन नाही आहेत, तर त्याच्याकडे काय आहे? वॅकंट ऑर्बिटल, रिकाम घर, की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनच नाही आहेत. आणि दुसरा बी इतक्या हवरासारखं इलेक्ट्रॉन का देतोय तो? कारण त्याच्याकडे लोन पेअर आहे. लोन पेअर म्हणजेच काय? अनशेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन.
लोन पेयर ची डेफिनेशन कशी लिहितो आपण? अनशेयर्ड पेयर ऑफ इलेक्ट्रॉन। मग जर ही इलेक्ट्रॉनची पेअर अजून कोणासोबत शेअरिंग केलेली नाहीये आणि रिकाम घर दिसतंय, रिकाम घर म्हणजेच काय दिसतंय समोर, वॅकंट ऑर्बिटल दिसतंय, फिर मन हे ललचायगा, हे इलेक्ट्रॉन्स कुठे जातील दोन्हीच्या दोन्ही, या वॅकंट ऑर्बिटल मध्ये। आणि तुम्हाला माहिती आहे हे ऑर्बिटल भले मी इथं असं काढलंय, तुमच्या डोक्यात ऑर्बिटल म्हणजे एक बॉक्स, जसं एस असं काढता, पी कसं काढता रे, तीन बॉक्स बरोबर ना, डी कसं काढता, फाईव्ह बॉक्सेस। सो याला बॉक्सेस यासाठी म्हणते कारण अजून आपल्याला माहितीच नाही ऑर्बिट आणि ऑर्बिटल मध्ये फरक काय। हे एक बॉक्स बद्दल जेव्हा आपण बोलत असतो ते ऑर्बिटल असतं, ठीक आहे। म्हणजेच पी पूर्ण जर मी बघितलं तर तो सबशेल आहे, पी सबशेल। पण पी सबशेल मध्ये किती ऑर्बिटल असतात असा जर क्वेश्चन विचारला तर काय आन्सर कराल? एक ऑर्बिटल, दोन ऑर्बिटल, तीन ऑर्बिटल। डी सबशेल आहे हा, अँड डी सबशेल मध्ये किती ऑर्बिटल आहेत, 1, 2, 3, 4, 5। सिमिलरली आय विल आस्क यू, एफ सबशेल मध्ये किती ऑर्बिटल असतात? एस मध्ये एक, पी मध्ये तीन, डी मध्ये पाच, तर एफ मध्ये किती आहेत, 7। येस। आणि एका ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन फिल होऊ शकतात, 2। मग याच्यामध्ये हे एक ऑर्बिटल आहे म्हटलं मी, वॅकंट ऑर्बिट किंवा ऑर्बिटल म्हणा हवं तर या ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन जायला पाहिजेत, 2। बघा इथून 2 चाललेत, समजलं कसा बॉन्ड बनलाय हा। आणि त्याच्यासाठी एक एक्झाम्पल घ्या, अमोनिया, अमोनियाकडे लोन पेअर असते की नाही? आत्ताचा जो आयोनिक इक्विलिब्रिया आहे तो मुद्दामून घेतलाय कारण आयोनिक इक्विलिब्रियामध्ये मी तुम्हाला शिकवलंय कोणावरती लोन पेअर असते, नायट्रोजनवरती लोन पेअर आहे। आणि कोणाकडे वॅकंट ऑर्बिटल असतं रे, चॅटमध्ये सांगा, चॅटमध्ये वॅकंट ऑर्बिटल कोणाकोणाकडे असतं? ऑनलाईन ऑप्टेड स्टुडंट जे त्यांचा आज हा पॉइंट होईल, बाकी ऑफलाईन मधले स्टुडंट सांगा वॅकंट ऑर्बिटल कोणाकडे असतं? नाही नीरज, अप्रोप्रिएट आन्सर नाही येते, किती स्टुडंटना लेविस ऍसिड आठवतं? व्हेरी नाईस सिद्धांत, अरे AlCl3, FeCl3, BF3 यांच्याकडे वॅकंट ऑर्बिटल आहे ना, AlCl3 अल्युमिनियमकडे काय आहे, वॅकंट ऑर्बिटल आहे। त्यामुळे इथं कंपाऊंड कसा बनणार, अमोनियावरची लोन पेअर या वॅकंट ऑर्बिटलमध्ये जाईल। सो असाच डायरेक्ट कंपाऊंड दाखवायचा आहे किंवा थोडीशी जागा कमी लागावी म्हणून याच कंपाऊंडला कसं लिहिलं जातं, AlCl3 ॲरो अमोनिया, ॲरो कुठून, अमोनियापासून AlCl3 कडे। दिस बॉन्ड इज कॉल्ड ॲज कॉर्डिनेट बॉन्ड, अँड कॉर्डिनेट बॉन्ड डोनरपासून एक्सेप्टरकडे काढला जातो, फ्रॉम डोनर टू एक्सेप्टर। डोंट वरी, मी शिकवेन कोणावरती लोन पेअर आहे कोणावरती वॅकंट ऑर्बिटल आहे। बॉन्ड कसा बनतो समजलं का एव्हरीवन? ठीक आहे, मग शिकून घेऊया कोणाकडे वॅकंट ऑर्बिटल आहे आणि कोणाकडे लोन पेअर आहे। बाकी सगळे आहात ऍक्टिव्ह? खूप दिवसांनंतर ऑनलाईनचं फर्स्ट लेक्चर आहे। चला मग हे तर क्लिअर आहे की अपने को इस चॅप्टर मे सगळेजण कॉर्डिनेट बॉन्ड शिकणार आहे। आणि कॉर्डिनेट बॉन्ड जर बनवायचा असेल, कॉर्डिनेट बॉन्ड जर बनवायचा असेल तर डेफिनेटली मला कोण लागणार आहे, एक डोनर लागणार आहे। आणि डोनरकडे काय लागेल, डोनरकडे लागेल लोन पेअर, एक एक्सेप्टर लागणार आहे। आणि एक्सेप्टर कडून कोण हवे आपल्याला, वॅकंट ऑर्बिटल।
आता क्वेश्चन बनतो असतो कोणाकडे, तर पिरियॉडिक टेबल मी बऱ्याच वेळा हेच काढून दाखवते. हायड्रोजन, हिलियम, इथे काय आहे, ली, ना, को, रब, से, फिर्याद. त्याच्यानंतर इथे बेकार, मंग्या, का, सार, बा, रा, के तुम्ही जे काही बेटा मांगे काय असेल ते तुमचं. त्यानंतर मी डी ब्लॉक काढत नाहीये, डी ब्लॉक चालू होतो फोर्थ पिरियड मध्ये, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, इथून तुमचा डी ब्लॉक चालू होतोय. स्कॅन्डियम, टू, झिंक, इथे कोण येणार आहे मग, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरिन. बीच्या खाली कोण आहे, बाल, गंगाधर, इंडियन, टिलक, हे शिकत नाही आपण. का, शी, गेली, संदीप सोबत, पळून, हे नाही शिकत आहे. न्यूझीलँड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, सब, भिकारी, हा नाही शिकत आहे. ओ सलमान, सही है, तेरी, पोज, हा नाही शिकत आहे. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टस्टाईन, हिलियमला थोडंसं साईडला काढा आणि इनर्ट गॅस मी नाही काढले तरी चालतील का, समजून घ्या. लास्ट ऑर्बिट कोणा, लास्ट ग्रुप कोणाचा आहे, इनर्ट गॅसेसचा आहे. एस ब्लॉक बद्दल तर काही शिकायची आपल्याला गरजच नाही आहे. हे सगळे कोण आहेत, मेटल्स आहेत, अँड मेटल्स विल ऑलवेज हॅव टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. येस, त्यांना ते इलेक्ट्रॉन देणार आहेत, पण कुठला इलेक्ट्रॉन, एक एक इलेक्ट्रॉन देणार आहेत त्यांच्या ऑर्बिट मधला. हे त्यांचे ऑर्बिट आहेत, ऑर्बिट म्हणतीये. या ऑर्बिटमध्ये असे जे इलेक्ट्रॉन्स असतात आउटर मोस्ट मध्ये, हे एक एक इलेक्ट्रॉन देतात, ना की पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. मला कोण हवाय, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, तर यांचा विषयच संपला, हे तर घ्यायचेच नाही आहेत. त्यानंतर तुम्ही जेव्हा हे कंपाऊंड बघाल, जसं की फर्स्ट पी ब्लॉक, बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम, या सगळ्यांकडे वॅकंट ऑर्बिटल आहे, या सगळ्यांकडे वॅकंट ऑर्बिटल आहे. आणि यांच्यापासून बनणारा कोणताही कंपाऊंड असेल तर त्याच्यावरती वॅकंट ऑर्बिटल असणारच आहे. फॉर एक्झाम्पल, बोरॉन पासून मी बनवते BF3, ॲल्युमिनियम पासून मी बनवू शकते AlCl3, गॅलियम पासून मी बनवू शकते GaCl3, इंडियम Cl3, थॅलियम Cl3. बट याचे कंपाऊंड रेअर असल्यामुळे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये याचे कंपाऊंड दिसत नाहीत फार, पण बोरॉन आणि ॲल्युमिनियमचा दिसणार. बोरॉनचा कोणता असेल, BF3, आणि ॲल्युमिनियमचा कोणता असेल, AlCl3. विसरायचं नाही यांच्या डोक्यावरती काय असते, एक वॅकंट ऑर्बिटल. ओके, एकदा सांगा चॅट सेक्शन मध्ये. हा मम्मी बोल. हा मम्मी बोल. उठले उठले, ठेवते. ओके, त्याच्यानंतर जे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत की जे तुमचे अजूनही पार्ट नाहीये, डी ब्लॉक, पण डी ब्लॉक मी पार्ट करून घेईन जेव्हा आपण इनर ट्रान्झिशन आणि ट्रान्झिशन एलिमेंट शिकू. सचिनने टीनाला विचारले कलर म्हणजे फक्त काळा निळा की झेब्रा, या झाडाचे लिंबू, सगळा डी आणि एफ ब्लॉक पार्ट करण्यासाठी लाईन्स आहेत. सो अख्खा पिरियॉडिक टेबल आपला पार्ट होऊ शकतो. डी ब्लॉक मध्ये जे मेटल्स आहेत त्यांच्याकडे सुद्धा काय असतो, वॅकंट ऑर्बिटल. आणि त्यामध्ये मी सगळे नाही शिकवत आहे तुम्हाला, तुम्हाला फक्त ओळखता आला पाहिजे तो डी ब्लॉकचा आहे का. जर इकडे इकडे कुठे नाही तर तो कुठे असेल, डी ब्लॉक मध्ये. आणि थर्ड जो आहे, थर्ड एक्झाम्पल जे तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ते आहे आयोन, एफई. एफई कुठे असतो, या लाईनमध्ये, इथून इथे पोचताना या लाईनमध्ये. सचिनने टीनाला विचारले कलर म्हणजे फक्त, सो तो फक्त जो आहे तो कोण आहे, एफई. त्याच्याकडे पण वॅकंट ऑर्बिटल आहे FeCl3. आणि हे सेम एक्झाम्पल तुम्ही कुठे लर्न केले दाखवा जरा, हे सेम एक्झाम्पल तुम्ही कुठे लर्न केलेत, BF3, AlCl3, FeCl3. अँड आय टोल्ड यू की हेच लक्षात ठेवा. मॅम
वेरी नाइस, लेविस एसिड्स। सो एक्सेप्टर लोक कोण आहेत? लेविस एसिड आहेत, आणि त्यांच्यामध्ये हा मेटल लागतो, ॲल्युमिनियम, आयन, बोरॉन एक एक्सेप्शन आहे ठीक आहे, बट हे मेटल्स आहेत। मग डी ब्लॉक मध्ये काही असे मेटल्स आहेत की जे तुम्ही कधी पाहिले नाही आजपर्यंत, पण सांगू शकताय? प्लॅटिनम डी ब्लॉक मध्येच आहे का? प्लॅटिनम कुठे आहे? इज इट इन डी ब्लॉक? एम आय राईट? येस। मग असा मर्क्युरी कुठे? डी ब्लॉक मध्ये आहे का? कोबाल्ट कुठे? डी ब्लॉक मध्ये आहे का? येस मॅम। ओके, क्रोमियम कुठे? डी ब्लॉक मध्ये। निकेल? येस, ठीक आहे, डी ब्लॉक मध्ये। सो आता डी ब्लॉकचे ते मेटल्स फक्त इथे लिहून देती आहे। सचिन म्हणजे स्कॅन्डियम, टीना टायटॅनियम। सचिनने टीनाला विचारले वॅनेडियम। कलर क्रोमियम म्हणजे मॅंगनीज। फक्त आयन काळा कोबाल्ट, निळा निकेल, की कॉपर अँड झिंक। झिंक लिहित नाही का? त्याचं ऑर्बिटल कम्प्लीट असणार ना, डीचा लास्ट आहे तो, त्याचं कम्प्लीट असणार, त्याच्या ठिकाणी थोडेसे खालचे लिहिते प्लॅटिनम एक्सेट्रा। यापैकी कोणताही मेटल दिसला ॲज इट इज डी ब्लॉक, त्यांच्या डोक्यावरती वॅकंट ऑर्बिटल असेल, ठीक आहे। लाईन काय होती? सचिनने टीनाला विचारले कलर म्हणजे फक्त काळा निळा की। झिंक का नाही लिहिलं? झिंकचं डी कम्प्लीट असतं, मला वॅकंट पाहिजे, कम्प्लीट ऑर्बिटल नको आहे। कोण घेतला नेक्स्ट? प्लॅटिनम। लक्षात राहतील आता कोणाकोणाकडे वॅकंट ऑर्बिटल आहे? आता लोन पेर बघा, आय गेस हे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये पण केलं। कार्बनच्या कोणत्याही मॉलिक्यूल वरती लोन पेर नसते, सो काशी गेली संदीप सोबत पळून, नो लोन पेर ॲट ऑल, नो लोन पेर। नायट्रोजन आणि त्याच्या फुल फॅमिली वरती एक लोन पेर असते। मग नायट्रोजनचा कोणता कंपाउंड तुम्हाला माहिती आहे? तर मॅम आम्हाला अमोनिया माहिती आहे। फॉस्फरस आहे त्याच्या खाली, त्याचा कोणता कंपाउंड माहिती आहे तुम्हाला? मॅम पी सी एल थ्री माहिती आहे। अजून मॅम पी एच थ्री माहिती आहे। आर्सेनिक आहे त्याच्या खाली, त्याचा कोणता कंपाउंड माहिती आहे? ए एस सी एल थ्री, आर्सेनिक ट्रायक्लोराईड। त्याच्या खाली एस बी आहे, अँटीमनी, एस बी सी एल थ्री, अँटीमनी ट्रायक्लोराईड। खाली बिस्मत आहे, त्याच्या खाली खाली जसं जातोय कंपाउंड्स आपण तितके शिकत नाही। सो समजलं, नायट्रोजन आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीवरती किती लोन पेर असते? एक। न्यूझीलँड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, सब भिकारी। गॉट इट एव्हरीवन? सेकंड, त्याच्यानंतर कोण आहे? ऑक्सिजन। ऑक्सिजन आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीवरती दोन लोन पेर असतात। फॉर एक्झाम्पल वॉटर, एच टू ओ, ऑक्सिजन म्हटलं तर किती लोन पेर येणार आहेत तिथे? दोन। फॉर एक्झाम्पल एस ओ टू, सल्फर डायऑक्साईड, दिसतो का सल्फर? सल्फर दिसला की लगेच तुम्हाला आठवायला पाहिजे ओ सलमान, ऑक्सिजनच्या खाली येतोय, म्हणजे त्याच्यावरती किती लोन पेर असणार आहेत? दोन। ओके, एलिमेंट्स ऑफ थर्ड पीरियड हॅव? येस 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 नीरज, दे हॅव, म्हणून तर ॲल्युमिनियम घेतला। समजलं ना? ॲल्युमिनियम मध्ये जे वॅकंट ऑर्बिटल आहे ते कोणतं वॅकंट असणार आहे? थ्री डी। आणि ह्याच्यामध्ये जे आहे ते कोणतं असेल? टू पी। इतकं तुम्हाला डिटेलमध्ये विचारणार नाही, बट तरी सांगून देते कोणतं वॅकंट ऑर्बिटल आहे। ॲल्युमिनियम मध्ये थ्री डी आणि बोरॉन मध्ये टू पी। बघ, समजलं का? बाकी सगळे ते आपल्याला झेपत असेल तर घ्यायचं, नसेल तर नो मॅटर्स। दोन पॉईंट कळाला, वॉटर, सल्फर डायऑक्साईड। मी सेलेनियम टेल्युरियमचे काही कंपाऊंड काढत नाही, आणि काढायचे झाले तरी त्याचे पण डायऑक्साईड बनवा। एस ई ओ टू, सेलेनियम म्हणजे दोन लोन पेअर,
TeO2 टेल्युरियम म्हणजे दोन लोन पेर, संपलं. फ्लोरिन आणि त्याच्या फॅमिलीवरती मग किती लोन पेर असणार? नायट्रोजन फॅमिलीवर एक आहे, ऑक्सिजन फॅमिलीवर दोन आहे, तर फ्लोरिन आणि त्यांच्या फॅमिलीवरती थ्री. सो डायरेक्टली लिहू का मी? कधीही तुम्हाला हॅलोजन दिसले, फ्लोरिन क्लोरिन ब्रोमिन आयोडीन, तर पक्का त्यांच्यावरती लोन पेर असणार. आणि एक नाही, दोन नाही, किती? तीन तीन लोन पेर असणार. म्हणजे फ्लोरिनला जर मी असं लिहिलं, कोणता कंपाऊंड लिहू आपण? HF लिहूया. HF, तर फ्लोरिनवर इथे एक लोन पेर, इथे एक लोन पेर, इथे एक लोन पेर. असं तुम्ही HCl, HBr, HI काही लिहा. समजे? आणि लास्ट ग्रुप आहे इनर्ट गॅस. इनर्ट गॅस वरती किती लोन पेअर असणार आहेत? लास्ट आहेत तुमचे इनर्ट गॅसेस, जसं की इथे नियॉन असेल, त्यावरती किती लोन पेअर? फोर. बघा, वरती ड्रॉ करतीये नियॉनला. नियॉनचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 10. बचपन वाली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 2.8. मग नियॉनचं लेविस डॉट स्ट्रक्चर कसं काढणार आपण? नियॉन काढायचा आणि आउटर मोस्ट जे इलेक्ट्रॉन आहेत ते ड्रॉ करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. दिसतात चार लोन पेर? ही एक लोन पेर, ही एक लोन पेर, ही एक लोन पेर, ही एक लोन पेर. हे तसेही कोणासोबत बॉन्ड बनवणार आहेत का? नियॉनचे इलेक्ट्रॉन्स इनर्ट आहेत, ते का बॉन्ड बनवतील? आणि बॉन्ड बनवत नाही म्हणजेच अनशेअर्ड पेर आहेत. आणि जर अनशेअर्ड पेर आहेत तर त्यांनाच मी काय म्हणणार? दे आर लोन पेर. आणि आता सांगा, हे एक्झाम्पल्स कुठे पाठ केले तुम्ही? ज्यांच्या डोक्यावरती लोन पेर असते ते लोन पेर देतात, आणि जे लोन पेर देतात ते कोण असतात? लेविस बेस. सो मी असं म्हणू शकते का, कोऑर्डिनेट बॉन्ड इज नथिंग बट द इंटरॅक्शन बिटवीन लेविस ऍसिड अँड लेविस बेस? आयोनिक इक्विलिब्रिया जस्ट शिकलाय तुम्ही. लेविस ऍसिड म्हणतो सबस्टेन्सेस दॅट एक्सेप्ट लोन पेअर, अँड लेविस बेस काय सांगतो? सबस्टेन्सेस दॅट डोनेट लोन पेअर आर कॉल्ड लेविस बेस. सो द इंटरॅक्शन बिटवीन लेविस ऍसिड अँड लेविस बेसेस इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेट बॉन्ड. ओके, इथंपर्यंत कोणाला डाऊट सांगा चॅट सेक्शनमध्ये एकदा. हे टोटली बेसिक होतं. ओके, या चॅप्टरला तुम्हाला रोजच्या रोज रिवाइज करायला लागेल. ठीक आहे, पुढे जायचंय की थांबायचंय सांगा? रायटिंग करताय काही? नेक्स्ट या वेट डन. चला, म्हणजे ऍटलिस्ट आता आपली ही कंडिशन नाहीये की बघून आपल्याला करणारच नाही की यात आयोनिक बॉन्ड बनणार आहे, कोवॅलेंट बनणार आहे की कोऑर्डिनेट बनणार आहे. एस ब्लॉक दिसला की पक्का कोण बनवायचा? आयोनिक. कार्बन दिसला की पक्का कोण बनवायचा? कोवॅलेंट. आणि डी ब्लॉकचा मेटल आणि लोन पेअर दिसली की पक्का कोण बनवायचा? कोऑर्डिनेट. मग चला, आपण आपला या चॅप्टरची खऱ्या अर्थाने टेक्स्टबुक मध्ये सुरुवात इथे होतीये. ठीक आहे, टेक्स्टबुक मध्ये आपल्याला एक कंपाऊंड दिलाय. कंपाऊंड असा लिहिला जातो, प्लॅटिनम Cl2 अमोनिया 2, आणि त्याला लिहिलं जातं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. कसा लिहिला जातो? मॅम ब्रॅकेटच का घातलं? हे सगळं नंतरचं पोर्शन आहे. आता आपल्याला फक्त आयडेंटिफाय करायचंय की हा कोऑर्डिनेट कंपाऊंड आहे का. तुम्हाला सगळ्यांना इथे एक मेटल दिसला असेल, तो मेटल कोण आहे? प्लॅटिनम. डी ब्लॉक मध्ये आहे. हा, म्हणजे तो वॅकंट ऑर्बिटल वाला आहे का लोन पेअर वाला आहे? वॅकंट ऑर्बिटल. ज्याला, ज्याच्याकडे वॅकंट ऑर्बिटल आहे ना, त्याला मध्ये ठेवायचा. आणि त्याला काय म्हणायचं? इट इज सेंट्रल मेटल. ज्याच्याकडे वॅकंट ऑर्बिटल आहे त्याला मध्ये ठेवायचं आणि म्हणायचं इट इज सेंट्रल मेटल. आणि डेफिनेटली त्याच्याकडे काय असणार आहे? मग रिकामे ऑर्बिटल्स असणार आहेत. आपल्याला माहिती नाही आता किती आहेत, आपण काढताना तर चला एक काढून जाऊ.
तिरक अस हे कसंही असू शकतं, पण आपल्याला एक व्यवस्थित दिसावं म्हणून फक्त आपण उभं काढतो. त्यानंतर वॅकंट डी आहे ना, हा डीचा शेप आहे का असा मी काढलेला? डी तर असा असतो, इलेव्हन्थमध्ये शिकलाय तुम्ही बरोबर, डी डबल डंबेल असतो. ठीक आहे, सो असं तुम्हाला इमॅजिन झालं पाहिजे की याच्याकडे वॅकंट डी ऑर्बिटल आहे. किती आहेत अजून आपल्याला माहिती नाही आहे. त्याच्या किती बॉन्ड्स बनतात ते बघू. क्लोरीन किती आहेत? दोन. त्याच्या बाजूला दोन क्लोरीन काढा, इथे एक क्लोरीन काढला, इथे एक क्लोरीन काढला. त्याच्या बाजूला दोन अमोनिया काढा, NH3 NH3, दोन अमोनिया काढले. आता विचार करा, हा हॅलोजन आहे, हॅलोजन वरती किती लोन पेअर असतात? तीन. तीन काढून घेते, एक दोन तीन. या हॅलोजन वरती पण तीन काढते, 1 2 3. हा नायट्रोजन आहे, नायट्रोजन वर किती लोन पेअर? एक. एक काढली. या नायट्रोजन वर किती लोन पेअर? एकच. आता या सगळ्या लोन पेअर कुठे जाणार आहेत? प्लॅटिनमच्या वॅकंट ऑर्बिट मध्ये जाणार आहेत. सो भले याच्याकडे तीन लोन पेअर आहे, डोनेट किती होत असते रे? फक्त एक. या क्लोरीन कडे भले तीन लोन पेअर आहे, डोनेट किती होणार? फक्त एक. नायट्रोजन भले तीन लोन पे, भले एक लोन पेअर आहे, ती एकच जाईल. आणि इथे पण एक आहे तर ती पण एकच जाईल. याचा अर्थ याच्याकडे किती वॅकंट ऑर्बिटल होते? चार. म्हणून तर चार बॉन्ड बनवला तो. सो फोर वॅकंट ऑर्बिटल होते. हा जो कंपाऊंड आहे, या कंपाऊंडचं नाव आहे सिस प्लॅटिन. आपण IUPAC पण नंतर शिकणार आहे, हे त्याचं कॉमन नेम आहे. सिस का म्हटलं तुम्हाला समजलं असेल? येस. दोन्ही सीएल एका बाजूला दिसतात आणि दोन्ही अमोनिया एका बाजूला आहेत. सो हा आहे सिस प्लॅटिन, आपला सगळ्यात पहिला कोऑर्डिनेट कंपाऊंड. MHT CET ते क्वेश्चन विचारते, हा कोणत्या कंडिशन्स मध्ये यूज केला जातो, याचं ऍप्लिकेशन काय आहे? तर दिस इज अँटी कॅन्सर ड्रग. याचं ऍप्लिकेशन काय आहे? इट इज अँटी कॅन्सर ड्रग. काही ठिकाणी तुम्हाला हा शब्द फक्त वेगळा दिसेल, किमोथेरपिक ड्रग. वर्ड काय दिसेल? किमोथेरपिक ड्रग. काढता येईल तुमचं तुम्हाला कंपाऊंड, आणि लक्षात राहील त्याचा फॉर्म्युला काय आहे, PT, दोन क्लोरीन दोन अमोनिया. डन. ठीक आहे, आतापर्यंत या कंपाऊंडला आपण एक नॉर्मल कंपाऊंड म्हणून बघतोय. आता फक्त एक रूल सांगते कसं लिहायचं आहे त्याला. प्लॅटिनम जो सेंट्रल होता त्याला लिहिला पहिल्यांदा सेंट्रल मेटल. त्यानंतर तुमचे जे सबस्टन्सेस तुम्ही बाहेर लिहिलेत, जे सबस्टन्सेस किंवा ज्या स्पीसीज, नॉट सबस्टन्सेस सॉरी, ज्या स्पीसीज लोनपेअर डोनेट करणार आहेत त्यांना काय म्हणायचं? काय म्हटले मी? हॅशटॅग इम्पॉर्टंट कन्सेप्ट. पहिलं सेंट्रल मेटल. मी जर तुम्हाला आता विचारलं काय रे कोण सेंट्रल मेटल असतो, तर तुम्ही मला असं म्हणाल स्पीसीज विथ वॅकंट ऑर्बिटल. बरोबर, ज्यांच्याकडे वॅकंट ऑर्बिटल आहे तो तुमचा सेंट्रल मेटल आहे. मग मी सेकंड विचारते, ते जे डोनर आहेत ते कोण आहेत? स्पीसीज दॅट डोनेट इलेक्ट्रॉन, त्यांना काहीतरी म्हणायचं असेल. स्पीसीज दॅट डोनेट लोन पेअर, त्यांना काहीतरी म्हणायचं असेल. अ न्यू नेम लिगँड. काय म्हणायचं त्यांना? लिगँड. सो इथे किती लिगँड आहेत? चार लिगँड आहेत. क्लोरीन लिगँड, क्लोरीन लिगँड, अमोनिया लिगँड, अमोनिया लिगँड. सो स्पीसीज दॅट डोनेट लोन पेअर आर कॉल्ड ॲज लिगँड्स, अँड स्पीसीज विथ वॅकंट ऑर्बिटल इज कॉल्ड ॲज सेंट्रल मेटल. दोन क्लिअर गोष्टी या. देर इज नथिंग डिफरन्स बिटवीन लेविस बेस अँड लिगँड, बोथ आर सेम. ठीक आहे, लेविस बेस जो आहे तो पण लोन पेअर डोनेट करतो आणि लिगँड पण लोन पेअर डोनेट करतायत. लिगँडचं पर्टिक्युलर नेचर आहे, लिगँड हा वर्ड आपण कॉर्डिनेशन कंपाऊंड मध्ये दाखवतो, यूज करतो जनरली, आणि लेविस बेस हा वर्ड जनरल ऍसिड बेस कन्सेप्ट मध्ये वापरतो.
लिगँड हा डी ब्लॉकला मोस्टली इलेक्ट्रॉन देतो, डी ब्लॉकवाल्यांना. लेविस ऍसिड तुमच्या बोरॉनला पण देऊ शकतो, ॲल्युमिनियमला पण देऊ शकतो. सो खूप साऱ्या सिमिलरिटीज आहेत, फक्त त्यांचा रेफरन्स वेगवेगळ्या ठिकाणी वापरला जातो, लिगँड कॉर्डिनेशनमध्ये आणि लेविस बेस ऍसिड बेस केमिस्ट्रीमध्ये. आता बघा, जर मला हा हे नावच दिलेलं नाहीये, मी इरेज करते याला, हे नावच मला दिलेलं नाहीये आणि मला कंपाऊंड बघून फक्त ओळखायचंय, हा जो खाली स्ट्रक्चर दिलाय ना आपल्याला, त्याच्यावरून मला याचा फॉर्म्युला बनवायचंय. कसं बनवते बघा मी, असं समजा तुम्हाला एक्झाम मध्ये हा कंपाऊंड बनवून दिलाय आणि त्याला कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये तुम्हाला लिहायचंय. तुम्ही काय लिहिणार आधी सगळेजण? सेंट्रल मेटल, सेंट्रल मेटल नंतर लिगँड लिहायचे. ऑलवेज लिगँड नंतर लिहिले जातात. आता लिगँड किती आहेत रे? एक आहे का लिगँड? दोन दोन आहेत. अमोनिया लिगँड पण आहे, अमोनिया लिगँड पण आहे आणि हा कोण आहे? क्लोरीन लिगँड आहे. क्लोरीन आणि अमोनिया, मग आधी कोण लिहायचा हा प्रश्न आहे. आता आधी कोणाला लिहिला पाहिजे? अल्फाबेटिकली कोण पहिला येईल? कोण येईल, कोण येईल? ए. अरे अमोनियाचा ए धरायचा आहे, एन नाही. आणि क्लोरीनचा सी, सॉरी सॉरी, अमोनियाचा ए धरायचा आहे, एन नाही, असंच म्हटलं ना मी. आणि क्लोरीनचा सी धरायचा आहे तुम्हाला. आता कोण पहिला येईल? अमोनिया. मग अशी मी रँडमली लिहिलेला कंपाऊंड, बट आता द मोर प्रिसाइस वे कसा लिहायचा असतो, प्लॅटिनम जर अल्फाबेटिकली आधी येईल त्याला आधी लिहायचं. म्हणजे मी काय लिहायला हवं? अमोनिया दोन वेळा आलाय आणि त्यानंतर कोण लिहिन मी? क्लोरीन. ब्रॅकेट टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल, बट होल सबस्टन्सला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकायचंय. दिस इज इट्स जनरल रिप्रेझेंटेशन. समजलं अमोनिया का पहिला लिहिला? आता त्याच्यामध्ये ए येतो, ए नी स्टार्ट होतो सो तो पहिला, क्लोरीन सी नी स्टार्ट होतो सो तो नंतर. क्लिअर? सो आज नवीन असं काहीच शिकलो नाहीये. आयनिक बॉन्ड, कोवॅलेंट बॉन्ड, कॉर्डिनेट बॉन्ड, एक्झॅक्ट डिफरन्स आणि बॉन्ड कसा बनतो. मग आपल्याला कळालं कॉर्डिनेट बॉन्ड बनवण्यासाठी आपल्याला एक डोनर लागतो ज्याच्याकडे लोन पेर आहे आणि एक एक्सेप्टर लागतो ज्याच्याकडे वॅकंट ऑर्बिटल आहे. मग कोणाकडे लोन पेर आहे ते पिरियॉडिक टेबलमध्ये शिकलो, त्याचे खूप सारे एक्झाम्पल लिहिले. कोणाकडे वॅकंट ऑर्बिटल आहे ते शिकलो, त्याचे खूप सारे एक्झाम्पल लिहिले. आणि पहिला कंपाऊंड कोण बनवला आपण, नाव काय आहे त्याचं? सिस प्लॅटिन. अँड सिस प्लॅटिन इज व्हॉट काइंड ऑफ ड्रग? अँटी कॅन्सर, ऑल्सो कॉल्ड ॲज किमोथेरपिक ड्रग. व्हॉट आर लिगँड्स? स्पीसीज दॅट डोनेट लोन पेअर. येस. आणि सेंट्रल मेटल कडे काय असतं? ऑलवेज ए वॅकंट ऑर्बिटल. सो डोनर कोण असणार? लिगँड. येस. आणि एक्सेप्टर कोण असणार? सेंट्रल मेटल. हा. आणि कोऑर्डिनेट बॉन्डचा एरो कुठून कुठे जातो? डोनर टू रिसिव्हर, दॅट इज डोनर टू एक्सेप्टर. उद्या आपण टाइप्स ऑफ लिगँड बघायचे. आज 45 मिनिट सफिशियंट आहेत, बट याला रिवाइज करून घ्या. ठीक आहे, ओके आहे ना? नोट्स बनवताय सोबत सोबत की नंतर बनवणार आहे पाहून? ओके, चलो ठीक आहे. सो मीट यू टुमॉरो सेम टाइम.